तो जी घडलेल्या घटनेबद्दल गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की चार चाकी कारमध्ये कोणीतरी संशयित इसम पाचसा इसम आहे. त्यांच्याकडे पिस्टल व घातक शस्त्र तलवार कटावणी वरवड आपले शस्त्र आहेत व ते बाकीच्या दिशेने येत आहेत म्हणून बातमी मिळाल्याने लागलीच रात्रगस्त असणारे अधिकारी व कर्मचारी रात्र रोडला जाऊन नाकाबंदी लावले व वन बाय वन वाहन चेक करत असताना संशयित वाहन येतात. संशयित वाहनांना गराडा घालून त्यातल्या इसमांना पकडण्याचा प्रयत्न केला. पाच इसमच्यातून बाहेर निघाल्याने पळण्याचा प्रयत्न केले. त्यातल्या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले व त्यांच्याकडे चेक केला असा कमरेला एकाच्या कमरेला पिस्टल व एकाच्या खिशात चटणी पूड मिळून आले व लगेच वाहन चेक केला असा वाहनामध्ये तलवार कटावणी व रॉड असले घातक शस्त्र मिळून आले. लागले त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन आणून त्यांच्यावर 383,99,402 व आर्म ॲक्ट 325 प्रमाणे गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक करण्यात आला आहे. उर्वरित तीन आरोपीसाठी माननीय उपविभागीय अधिकारी कपाडेसो यांच्या मार्गदर्शनात व प्रभारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली एक टीम रवाना केलेला आहे. लवकरच त्या तीन आरोपींना ताब्यात येईल.